नमस्ते। आज अपन MA योगशास्त्र तृतीय सत्राचा पेपर 3 योग व संबंधित शास्त्र याच्यामध्ये आयुर्वेद आणि रेकी हा भाग बघितलेला आहे। त्यानंतर आपण सुरुवात करतोय ती प्राणिक हिलिंग या शास्त्रासंदर्भात। सुरुवातीला आपण बघणार आहोत की त्याचे प्रणेते कोण आहेत किंवा ती ते शास्त्र कुठून उदयास आलं। तर सर्वात महत्वाचं प्राणिक हिलिंगचा जर आपण विचार केला तर बघा, एक शरीराच्या भोवती किंवा एका भौतिक शरीराच्या आजूबाजूला असणारं एक ऊर्जा शरीर आणि त्याला प्राणिक हिलिंग असं म्हटलं जातं। मग सध्या प्रशांत सर आवाज येतोय का? हाँ सर, येतोय, आवाज येतोय. ओके। तर बघा, चाओ कोकसुई हे जे प्रणेते आहेत म्हणजे प्राणिक हिलिंगचे प्रणेते म्हणून चाओ कोकसुई यांना मानलं जातं, ज्यांनी प्राचीन भारतीय अध्यात्माचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करत असताना मानवी शरीराच्या बाजूला एक ऊर्जा शरीर आहे आणि त्या ऊर्जा शरीरावर उपचार करणं किंवा ते आपल्या दृश्य शरीरावरती होणाऱ्या व्याधी या बऱ्या करण्यासाठी अदृश्य शरीरावरती उपचार करणं याला आपण प्राणिक हिलिंग अशी संकल्पना त्यांनी मांडली, जी 1970 सुमारास प्राणिक हिलिंग ही चिकित्सा पद्धती अंमलात आणली गेली किंवा ती मांडून ती अस्तित्वात आली। जसं की पहिल्यांदा सांगायचं म्हणलं तर ऊर्जा शरीरावर उपचार करणारी आधुनिक चिकित्सा पद्धती म्हणून प्राणिक हिलिंगला बघितलं जात होतं। आता ऊर्जा शरीर म्हणजे काय? तर बघा, आपल्या आजूबाजूला एक फिजिकल बॉडी आहे किंवा आपले शरीर हे एक फिजिकल बॉडी, आपल्या शरीराचं दृश्य असणारं जे शरीर आहे, फिजिकल बॉडी आहे, त्याच्या भोवती सामान्य डोळ्यांनी न दिसणारी एक एनर्जेटिक बॉडी असते ज्याला आपण ऑरा म्हणतो आणि त्या ऑरालाच ऊर्जा शरीर असं म्हटलं जातं। आता या ऊर्जा शरीरावरती उपचार करणारी चिकित्सा प्रणाली म्हणून प्राणिक हिलिंग हे जे काही संकल्पना आपण मांडली, तर ती संकल्पना काय आहे की आपल्या विश्वातून एक ऊर्जा शक्ती तयार होत असते किंवा विश्वातून मिळत असणारी ऊर्जा शक्ती तिला आपण प्राण शक्ती म्हणतो। बघा, प्राणिक हिलिंग प्राण या संस्कृत शब्दापासून किंवा प्राण या संकल्पनेपासून प्राण शक्ती किंवा असं म्हटलं जातं की प्राण शक्तीवरती उपचार केली जाणारी पद्धत, जी की चैतन्य शक्ती, जिला चैतन्य शक्ती पण आपण म्हणलं जातं आणि चैतन्य शक्ती या ऊर्जा शक्तीचा जीवन प्रवाह सतत सुरू असतो। आता ही ऊर्जा शक्ती कशापासून बनते म्हणजे कोणत्या याच्यातून मिळत असते आपल्याला ऊर्जा शक्ती? तर ऊर्जा शक्ती मिळत असताना सूर्य, वायू व जमीन या तिघांपासून आपल्याला ऊर्जा शक्ती मिळत असते। मग आता ही ऊर्जा शक्ती किंवा प्राणिक हिलिंग व मानवी शरीर याचा संबंध काय या संदर्भात आपण पाहणार आहोत। तर मानवी शरीर हे 2 प्रकारचे आहे, जसं मगाशी म्हणलो की भौतिक शरीर आणि अभौतिक किंवा ऊर्जा शरीर। आपल्या डोळ्यांनी दिसणारं शरीर म्हणजे भौतिक शरीर, जे शरीर ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येतं, आणि ऊर्जा शरीर हे असं शरीर, अदृश्य शरीर आहे जे साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि हे पाहण्यासाठी किर्लियन फोटोग्राफी किंवा GD कॅमेरा यासारख्या साधनांचा उपयोग करावा लागतो आणि यामुळे आपल्याला तो ऑरा, ते ऊर्जा शरीर पाहता येतं। समजतंय? म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्या शरीराच्या आजूबाजूला असणाऱ्या ऊर्जा शरीरावरती उपचार करून भौतिक शरीराला झालेले रोग किंवा व्याधी दूर करण्याची पद्धती म्हणजे प्राणिक हिलिंग असं म्हटलेलं आहे। आणि ते प्राणिक हिलिंग कोणी अस्तित्वात आणलं किंवा कोणी ती संकल्पना मांडली तर चाओ कोकसुई
1970 च्या सुमारास प्राणिक हिलिंग ही एक चिकित्सा पद्धती म्हणून त्यांनी मांडली, ज्यामध्ये आपण बघितलं की मानवी शरीराचे दोन भाग आहेत, एक भौतिक शरीर आणि एक अदृश्य शरीर, जे ऊर्जा शरीर मानलं जातं. म्हणजे दृश्य शरीर आहे ते भौतिक शरीर आहे, अदृश्य शरीर आहे ते ऊर्जा शरीर आहे, आणि प्राणिक हिलिंग ही पद्धती ऊर्जा शरीरावरती काम करते. तर आधुनिक उपचार पद्धतींमध्ये विविध औषधांच्या साह्याने आपण भौतिक शरीरावरती उपचार करतच असतो. भौतिक शरीरावरती उपचार करत असताना मग काय गरज आहे की ऊर्जा शरीरावरती आपण उपचार केला पाहिजे? कारण भौतिक शरीरावरती उपचार केल्यानंतर व्याधी दूर होत असतात, परंतु त्याचा इफेक्ट ही तितकाच शरीरावरती होत असलेला आपल्याला दिसून येतोय. मग तो जर इफेक्ट कमी करायचा असेल किंवा एका वेगळ्या सिद्धांताच्या द्वारे जर तुम्हाला शरीरावरती उपचार करून ती असणारी व्याधी मूलतः नष्ट करायची असेल, तर काय केलं जातं बघा. प्राणिक हिलिंग हा सिद्धांत वेगळा आहे, जसं बोललो. तर जे मनुष्याला काही आजार होतात ते ऊर्जा शरीरात बिघाड झाल्यामुळे होत असतात, आणि भौतिक शरीरावरती ते फक्त दिसून येत असतात. म्हणजे शरीराला व्याधी झाली ही शरीराला झालेली नसते, तर ती ऊर्जा शरीराला झालेली असते, आणि त्याचे इफेक्ट्स, त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते दिसतात कुठे तर आपल्या फिजिकल बॉडीवरती. म्हणून आपण काय करतो की आधुनिक उपचार पद्धतीद्वारे भौतिक शरीरावरती औषध उपचारांचा मारा करतो, आणि भौतिक शरीर स्थिर बनण्यास किंवा त्या रोगांपासून नष्ट करण्यासाठी आपण ते काम करत असतो. आणि हे करत असताना फक्त औषध स्वरूपाचा उपचार न करता सूर्य, जमीन आणि मगाशी मी सांगितलं होतं वायू, या तीन घटकांचा वापर करून आपली प्राणशक्ती असेल किंवा ऊर्जा शरीराला मिळणारी जी ऊर्जा शक्ती असेल ती जर अति प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणे क्रिएट केली आणि त्यावरही त्यावेळेस जर उपचार केले तर ते उपचार आपले नष्ट होऊ शकतात. आता या चिकित्सा प्रणालीत बघा काय असतं. म्हणजे सामान्यदृष्ट्या सांगितलं जातं की प्राणिक हिलिंग ही एक आध्यात्मिक शास्त्रातून विकसित झालेलं शास्त्र आहे किंवा कला आहे, आणि यासाठी प्रचंड साधनेची आवश्यकता असते. ज्याने ती व्यवस्थित केली त्यालाच ती जमते, सर्वांना जमत नाही असं बऱ्याच ठिकाणी म्हणलं जातं, परंतु असं काही नाहीये. ही एक चिकित्सा प्रणाली आहे ज्याच्यामध्ये जिचा उपयोग शरीरातील ऊर्जेचं फक्त संतुलन साधण्यासाठी केला जातो. तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात आली, आपण बघतोय योगाचं प्राणिक हिलिंग हे शास्त्र. प्राणिक हिलिंग हे शास्त्र कसं आहे, तर तुमच्या भौतिक शरीरावरती उपचार न करता अभौतिक शरीरावरती उपचार करणं किंवा अदृश्य शरीरावरती उपचार करणं आणि त्याद्वारे रोग नष्ट करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे. आता हे सर्व झालं की प्राणिक हिलिंगच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल इंट्रोडक्शन बघितली, प्राणिक हिलिंग म्हणजे काय बघितलं किंवा ते शरीराशी कसं संबंधित आहे त्या संदर्भात बघितलं. कोणतीही एखादं शास्त्र असेल किंवा कोणतंही आपण एखाद्या चिकित्सेचा अभ्यास करत असू तर त्यामागे त्याचे काही सिद्धांत असतात, ज्याच्यामध्ये जसं प्राणिक हिलिंग मध्ये देखील दोन प्रमुख सिद्धांत आहेत. आणि परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की प्राणिक हिलिंगचे सिद्धांत स्पष्ट करा किंवा प्राणिक हिलिंग ही संकल्पना स्पष्ट करा, ज्याच्यामध्ये तुम्ही प्राणिक हिलिंगचे प्रमुख सिद्धांत लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला असेल तो येतो स्वयं व्याधी निवारण. ज्या पहिल्या सिद्धांताद्वारे, पहिला सिद्धांत आहे स्वयं व्याधी निवारण. प्रत्येकाच्या शरीरामध्ये बरं करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी एक शक्ती असते जी प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या मात्रेत असते. म्हणजे जर समजून चाला, मला एखादा बोटाला जखम झाली आणि तुम्हालाही त्याच बोटाला जखम झाली, सेम डेला सेम कालावधीला झाली, तुमची 2 दिवसामध्ये ती बरी होती आणि माझी बरी होण्यासाठी किंवा ती जखम बरी होण्यासाठी मला 5 दिवस लागतात, तर तुमच्या शरीरामध्ये असणारी ऊर्जा शक्ती, तुमच्या शरीरामध्ये असणारी ही शक्ती जी आपण आता शिकत आहोत, ती शक्ती ही अधिक प्रमाणात ऍक्टिवेट आहे किंवा कार्यान्वित आहे.
आणि त्याची मात्रा देखील तुमच्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात आहे, म्हणून तुम्ही 2 दिवसामध्ये बरे झालात किंवा ती झालेली जखम बरी झाली. आणि मला झालेली असेल जखम तर ती 5 दिवस का लागले, कारण त्याच्या असणारी मात्रा ही माझ्या शरीरामध्ये कमी प्रमाणात आहे, माझ्या अवतीभोवतीची ऊर्जा किंवा ती ऊर्जा शक्ती ही कमी प्रमाणात काम करतं. म्हणजे लक्षात आलं का, स्वयं व्याधी निवारण हा पहिला सिद्धांत बघत असताना प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक व्याधी किंवा एखादा आजार बरं करणारी एखादी शक्ती असते आणि ती प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या मात्रेमध्ये असते. आता त्यामुळे काय होतं, व्याधी निवारणाचा काळ हा वेगवेगळा ठरतो. जसं म्हणलो की तुमची 2 दिवसामध्ये बरी झाली, तर काहींना ते 7-8 दिवस लागतात, 5 दिवस लागतात. पहिला सिद्धांत हाच आहे की स्वयं व्याधी निवारण. आणि उदाहरणामध्ये बघा की विषाणूमुळे झालेली सर्दी तुम्ही काही न करता 2-3 दिवसानंतर ती कमी येते ना, कारण ती शरीरामध्ये त्या रोगावरती मात करण्यासाठी तुमच्याकडे असणारी ऊर्जा शक्ती. आता व्याधी निवारणासाठी ही जी शक्ती आहे त्या शक्तीला प्राणिक हिलिंग मदत करतं, म्हणजे ऊर्जा शक्ती बनवण्यासाठी. प्राणिक हिलिंग ही चिकित्सा नाही, तर तुमच्या शरीर तुम्ही जी उपचार पद्धती वापरत असाल किंवा तुम्ही जी शक्ती वापरत असाल, ज्या शक्तीद्वारे तुम्ही उपचार करताय, ती वाढवण्यासाठी जे काम केलं जातं, ती वाढवण्यासाठी जे शास्त्र आपण वापरतो ती प्राणिक हिलिंग आहे, ज्याच्यामुळे व्याधी निवारणाचा वेग वाढला जातो. पहिला सिद्धांत लक्षात आला, स्वयं व्याधी निवारण, की शरीरामध्ये असणारी शक्ती त्या शक्तीची असणारी मात्रा ही वाढवण्यासाठी प्राणिक हिलिंग काम करत असतं. आणि दुसरा सिद्धांत आहे तो जीवन ऊर्जेचा नियम. आता जीवन ऊर्जा म्हणजे काय, जसं मगाशी म्हणलो की एक आभासी शरीर म्हणजे ऑरा, प्रत्येकाच्या जीवन मात्रेमध्ये जीवन ह्याच्यामध्ये तुमचं जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये प्रत्येकासोबत एक जीवन ऊर्जा कार्यान्वित असते, एक आभावलय कार्यान्वित असतं आणि ते प्रत्येक व्यक्तीभोवती असतं. तरीही प्रत्येकाचं अंतर हे वेगवेगळं असतं. अंतर इन द सेन्स की तुम्ही त्या वलयापासून किती दूर आहात, सूर्य, जमीन, पाणी असेल किंवा वायू आपण बघितलं होतं, यापासून तुम्ही किती लांब आहात. आणि ऊर्जा वलय काय करतं, सूर्यापासून मिळणारी शक्ती, पाण्यापासून मिळणारी शक्ती, जमिनीपासून मिळणारी शक्ती हे शोषून घेत असतं. आणि हे शोषून घेतल्यानंतर ही शोषलेली ऊर्जा जी आहे ती प्राण ऊर्जेच्या द्वारे किंवा चैतन्य शक्तीच्या द्वारे संपूर्ण शरीरामध्ये ती प्रविष्ट केली जाते, संपूर्ण शरीरामध्ये ती खेळवली जाते. आणि यामुळे आपले जीवन काय होतं की नीट व्यवस्थित चालू लागतं. म्हणजे दुसरा जो सिद्धांत आहे जीवन ऊर्जेचा सिद्धांत, तुम्हाला त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. सभोवताली असणाऱ्या वलया, आपल्या ऊर्जा शरीराच्या भोवताली असणाऱ्या सूर्य, जमीन, पाणी या ऊर्जा स्त्रोतापासून आपण ती ऊर्जा शोषून घेणं आणि ती आपल्या शरीराला नीट नेटकं व्यवस्थित व निरोगी ठेवण्यासाठी वापरणं, म्हणजेच हा जीवन ऊर्जेचा नियम आहे. आता प्राणिक हिलिंगमुळे या प्रक्रियेची सुद्धा गती वाढते. म्हणजे दोन्ही सिद्धांताला प्राणिक हिलिंग एक चिकित्सा न वापरता, म्हणजे डिरेक्टली चिकित्सा न म्हणता, स्वयं व्याधी निवारण व ऊर्जा जीवन ऊर्जेचा नियम या दोन सिद्धांताच्या द्वारे प्राणिक हिलिंग आणि मानवी शरीर याला जोडलं गेलंय. तुम्हाला हे 2 पॉइंट तर लक्षात आले की एक पहिल्यांदा प्राणिक हिलिंग म्हणजे काय आणि ऊर्जा शरीर म्हणजे काय, प्राणिक हिलिंगचा आणि ऊर्जा शरीराचा संबंध कसा आहे, त्यानंतर प्राणिक हिलिंगचे आपण 2 प्रमुख सिद्धांत बघितले हे लक्षात आलं. यानंतर आपण बघणार आहोत तर प्राणिक हिलिंग म्हणजे प्रत्येक एखाद्या अवयवावरती, प्रत्येक एखाद्या पार्टवरती ज्यावेळेस उपचार करायचे असतील त्यावेळेस ऊर्जा शरीर आपल्या भोवताली कायम हजर असतं किंवा आपल्या सभोवताली कायम ते असतंच, जरी आपण ते लक्ष नाही दिलं. असं नाही आहे कोणती एखादी वस्तू आहे की मी घेऊन गेलो नाही म्हणून ती माझ्या सोबत नव्हती, तर ती तुमच्या सोबत कायम असते. ऊर्जा शरीर ही जी संकल्पना आहे ते तुमच्या सोबत कायम असते. आणि या
प्रत्येकाच्या ऊर्जा शरीराचा आवाका हा वेगवेगळा असतो. आता बघा, महापुरुषांचे ऊर्जा शरीर किती असेल हो, त्या लोकांना त्यांच्या शरीराची ऊर्जा त्यांनी त्यांच्या असणाऱ्या साधनेद्वारे, त्यांच्या म्हणजे कोणतीही साधना असू दे, योग साधना असू दे, ध्यानधारणा असू दे, याद्वारे त्यांनी काय केलं तर त्यांच्या बाजूचं जे ऊर्जा वलय आहे त्याची शक्ती वाढवली. त्यामुळेच त्या लोकांना म्हणजे असं म्हणलं जातं की एखाद्या ठिकाणी बसून देखील काही व्यक्ती दुसऱ्या ठिकाणचं पाहू शकतात. तो चमत्कार नसतो तर ते असणारे त्या साधनेद्वारे मिळालेली सिद्धी असते. ती तुमची ऊर्जा शक्ती तेवढी काय म्हणलं जातं स्ट्रॉंग बनवली जाते. आलं लक्षात? तर महापुरुषांचं ऊर्जा वलय हे खूप लांबपर्यंत पसरलेलं असतं. त्यातील रंग बघा कसे असतात की सात्विक असतात. आता ह्या रंगाचा भाग आला तो येतो चक्रांशी निगडीत. जर प्रत्येकाचं ऊर्जा शरीराचा आवाका वेगळा असेल, त्याच्या शरीर त्याला तितकं स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यात असणारे रंग हे देखील सात्विक पाहिजेत. आणि तेच एखाद्या गुन्हेगाराचं जर आपण वलय बघितलं तर काय असतं, खूप संकुचित असतं, कारण त्याने केलेल्या कर्मांमुळे. आणि त्याचे रंगही वेगवेगळे असतात. मग आता मानवी शरीराचे प्राणी खिलिंगचे विविध ऊर्जा केंद्र बघत असताना मानवी शरीराचे दोन भाग पडतात. एक अंतर्गाभा म्हणलं जातं आणि दुसरा आहे तो बाह्य गाभा. ऊर्जा शरीरामध्ये वेगवेगळी ऊर्जा केंद्र असतात. योगशास्त्रात त्याला काय म्हणतात सांगा, माहिती असेल प्रत्येकाला, माहिती असतील ऊर्जा केंद्र शरीरामध्ये आहेत. आणि तुम्ही या पूर्वीच्या अभ्यासक्रमाबद्दल देखील पाहिले असतील तर ती ऊर्जा केंद्र कोणती आणि योगशास्त्रात त्यांना काय म्हणतात हे तुमच्यापैकीच कोणीतरी सांगावं. ओम सर हा चक्र ओके. चक्र हठयोगानुसार किंवा किती चक्र आहेत कोणत्याही शास्त्रानुसार? सात सात आहेत. सात चक्र कोणत्या ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत? काही ग्रंथ, काही रेफरन्स? नाही ना, योगशास्त्र योगशास्त्र नाही योगशास्त्रामध्ये. पण एखादा ग्रंथ जसं तुम्हाला योगाचे प्रकार माहित असतील, अष्टांग योग, पतंजली हठयोग, योगसूत्र. हाँ काय म्हणलात, पतंजली योगसूत्र. पतंजली योग सूत्रांमध्ये सात चक्रांचा अभ्यास आहे. नहीं हठयोग प्रदीपिका सर, हा हठयोग प्रदीपिका मध्ये आहे. हठयोग मध्ये सात चक्रांच्या बद्दल सांगितलेलं आहे, बरोबर. तर ही चक्र म्हणजे ऊर्जा केंद्र काय असतात, आपल्या शरीराची ऊर्जा केंद्र कोणती असतात, तर योगशास्त्रामध्ये किंवा हठयोगामध्ये सांगितलेली सात चक्र. हे लक्षात आलं? आता मग सातच आहेत का, काही वेगळ्या ग्रंथामध्ये आणखी काही सांगितलेले आहे, बरोबर. तर ती कोणती बघूयात, एक मिनिट तुम्हाला. हा भगवद्गीतेमध्ये देखील चक्रांचा उल्लेख आढळतो आपल्याला. त्या ठिकाणी देखील चक्रांच्या बाबतीत सांगितलं गेलेलं आहे ऊर्जा केंद्रांद्वारे की प्रमुख. परंतु प्राणिक हिलिंग मध्ये एकूण 11 चक्रांचा अभ्यास केला जातो. लिहून घ्या, प्राणिक हिलिंग मध्ये 11 चक्र मांडली गेलेली आहेत जी ही ऊर्जेची चक्राकार केंद्र आहेत. ऊर्जेची चक्राकार केंद्र आहेत. प्रत्येक चक्र हे विशिष्ट अवयवावरती नियंत्रण ठेवतं. त्या त्या अवयवाचं काम सुरळीतपणे चालवण्याचं काम हे त्या चक्राचं असतं. जसं उदाहरणार्थ जर आपण पाहायचं झालं तर एक मूलाधार चक्र. मूलाधार चक्र कोणत्या संस्थेवरती काम करतं माहिती आहे? मूलाधार चक्र कोणत्या संस्थेवरती काम करतं, नियंत्रण ठेवतं? मूलाधार चक्र उत्सर्जन संस्थेवरती काम करत असतं किंवा नियंत्रण ठेवत असतं. त्यामुळे या संस्थेशी काय होतं बघा, उत्सर्जन संस्थेचे संबंधित जे विकार असतील तर त्यासाठी
मूलाधार चक्रावरती काम करणारी आसनं किंवा त्या प्रकारचे व्यायाम प्रकार करायला सांगितले जातात. म्हणून आपण जसं म्हणलो की प्रत्येक अवयवाचं काम सुरळीतपणे चालू ठेवण्याचं काम हे चक्र करत असतं. आणि प्राणिक हिलिंग मध्ये ही 8 चक्र आहेत. त्यातलं पहिलं तुम्ही नोट डाऊन करणार असाल तर करा. पहिलं चक्र आहे ब्रह्मचक्र, दुसरं आहे ललाट चक्र, तिसरं आहे भ्रुकुटी चक्र, चौथा आहे कंठ चक्र, पाचवं हृदय चक्र, सौर चक्र, प्लीहा चक्र, नाभी चक्र, कटी चक्र, काम चक्र आणि मूलाधार चक्र. पुन्हा एकदा सांगतो, ब्रह्मचक्र, ललाट चक्र, भ्रुकुटी चक्र, कंठ चक्र, हृदय चक्र, सौर चक्र, प्लीहा चक्र, नाभी चक्र, कटी चक्र, काम चक्र आणि मूलाधार चक्र. आता ही बघितली आपण 11 चक्र. आणि कोणाला सांगता येईल का भगवद्गीतेमध्ये किती चक्रांचा उल्लेख आहे? भगवद्गीतेमध्ये किती चक्रांचा उल्लेख आहे? भगवद्गीतेमध्ये 9 चक्रांचा उल्लेख आहे आणि कठोपनिषद मध्ये 11 चक्र सांगितलेले आहेत. तीच प्राणिक हिलिंग मध्ये उपचार पद्धतीमध्ये किंवा ऊर्जा केंद्र म्हणून मांडली गेलेली आहे. 9 चक्रांच्या सॉरी 11 चक्रांच्या बाबतीत लक्षात आलं, जेव्हा कोणत्याही केंद्रात व्याधीग्रस्त ऊर्जेचा संचय होतो, जर कोणतं केंद्र असेल आणि तिथे व्याधी जर निर्माण होत असेल तर तेव्हा ते केंद्र खराब झालं किंवा त्याचे कार्य आता सुरू नाहीये असं मानलं जातं. व्यक्ती आजारी पडतो, व्यक्तीच्या भौतिक शरीरावरती त्याचे परिणाम दिसतात, भौतिक शरीरावरती बिघाड झालेले दिसतात. परंतु ते बिघाड हे त्याच्या भौतिक शरीरावरती न होता ऊर्जा शरीरावरती होतात. म्हणजे ह्या ऊर्जा केंद्रांवरती त्याचा परिणाम झालेला किंवा त्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. मग त्या ऊर्जा केंद्रातील व्याधीग्रस्त ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी त्या चक्राला पुन्हा एकदा सुरळीत केलं जातं आणि यामुळे ते चक्र कार्यान्वित होतं आणि त्या चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे संपूर्ण अवयव, संपूर्ण शरीर पुनर्व्यवस्थितपणे चालू लागतं. हे लक्षात आलं? आतापर्यंत आपण बघितलं की झालेलं आहे. आपण पहिल्यापासून एकदा रिमाइंड करतोय, प्राणिक हिलिंगचे प्रणेते असणारे चाओ कोकसुई ते त्यांनी 1970 सुमारास प्राणिक हिलिंग ही एक चिकित्सा पद्धती किंवा उपचार पद्धती म्हणून अस्तित्वात आणली. आता प्राणिक हिलिंग म्हणजे काय? की प्राणशक्ती, प्राण या शब्दातच आहे, अशी शक्ती जी शरीरामध्ये म्हणजे शरीराला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी किंवा शरीराचं अस्तित्व सांगत असते. बरोबर ना? प्राण म्हणलं की शरीराचं अस्तित्व सांगत असते. एखाद्या सजीवामध्ये प्राण नसेल तर तो सजीव राहतो का? तो व्यक्ती जिवंत असतो का? तर नाही. म्हणून प्राणशक्ती आणि त्या प्राणशक्तीवरती उपचार करण्यासाठी, ऊर्जा शरीरावरती उपचार करण्यासाठी जी पद्धती वापरली गेली तिला प्राणिक हिलिंग म्हणलं. तर ते ऊर्जा शरीर कोणतं? फिजिकल बॉडी म्हणजे भौतिक शरीर आणि एनर्जेटिक बॉडी म्हणजे ऊर्जा शरीर. आपल्या विश्वातून मिळत असणारी शक्ती ही सतत मिळत असते आणि ती शक्ती, तो जीवन प्रवाह कायम सतत सुरू असतो. ही मिळते कशापासून? सूर्य, वायू आणि जमीन या तिघांपासून मिळत असते. मग मानवी शरीराचे पुढे दोन भाग पाडलेले आपण बघितले की भौतिक शरीर आणि काय ऊर्जा शरीर. तर ऊर्जा शरीर कसं पाहायचं? त्यासाठी मी मगाशी सांगितलं होतं की किर्लियन फोटोग्राफी किंवा GD कॅमेरा या संसाधनांचा उपयोग केला जातो.
आणि यानंतर आपण पाहिले योगाचे सॉरी प्राणिक हिलिंगचे दोन प्रमुख सिद्धांत, स्वयं व्याधी निवारण आणि जीवन ऊर्जेचा नियम. स्वयं व्याधीमध्ये काय केलं जातं? स्वयं व्याधी निवारण ही आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात असणारी ऊर्जा शक्तीवरती डिपेंड राहते, त्याच्या मर्यादेवरती किंवा त्याची मात्रा किती प्रमाणात आहे त्यावरती डिपेंड राहते. एखाद्या व्यक्तीला झालेली जखम जर 2 दिवसात बरी होत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला 2 दिवसात होईल असं नाही. त्याच्याकडे जर ती शक्ती कमी असेल तर त्यासाठी ते 5 दिवसही लागू शकतात आणि 10 दिवसही लागू शकतात. म्हणजे स्वयं व्याधी निवारणाचा हा पहिला सिद्धांत येतो. आणि त्यानंतर येतो जीवन ऊर्जेचा सिद्धांत. जीवन ऊर्जा म्हणजे आपल्या औराला, आपल्या आभावलयाला, सूर्य, पाणी, वायू, जमीन या ऊर्जा स्रोतापासून मिळणारी शक्ती शरीरामध्ये साठवून ठेवून चैतन्य शक्तीद्वारे शरीरावरती संपूर्ण ठिकाणी ते खेळवणे किंवा संपूर्ण शरीरावरती त्याचं काम करणे हा जीवन ऊर्जेचा दुसरा नियम किंवा सिद्धांत मानला जातो. आणि त्यानंतर बघितलं की ऊर्जा केंद्र प्राणिक हिलिंगची किती आहेत तर 11. प्राणिक हिलिंग मध्ये पुढचा देखील भाग आहे जसं काही प्रमुख तत्व किंवा योगाची संकल्पना आणि योग आणि पंचकोश याची संकल्पना किंवा प्राणिक हिलिंग आणि योगाची पंचकोश संकल्पना याची तुलना करा असा देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर त्या संदर्भात आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये कोणाला काही शंका आहे का? प्रशांत सर, आता जे आपण घेतलं त्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? नाही सर. तुम्हाला एक इंट्रोडक्शनल प्राणिक हिलिंगचा परिचय तरी लक्षात आलाय? हो सर. हर्षदाजी, परमेश्वरजी, यस सर. चला ठीक आहे, तर मग उद्या आपण त्याचा पुढचा जो भाग आहे तो बघूयात.